गेल्या काही दिवसांपासून पनवेलच्या रहिवाशांना अनियमित वीज पुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. भिंगारी ग्रामस्थांनाही सोमवारीची अनुभूती आली असून महावितरणाची मुख्य वाहक तुटल्याने येथील ग्रामस्थांना तब्बल 3 तास अंधारात काढावे लागले. याबाबत भाजप गटनेते परेश ठाकूर यांनी भिंगारी येथे जाऊन घटनेची माहिती घेतली. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे पनवेल परिसरातील रहिवाशांना वारंवार अंधारात बसावे लागत आहे. याबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी भाजपचे गटनेते परेश ठाकूर त्यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांची टपाल नाका येथील कार्यालयात मंगळवारी झाडाझडती घेतली. यावेळी नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका मुग्धा लोंडे, माजी सभापती अनिल भगत यांच्यासह भाजप कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी महावितरण संदर्भातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. अखंड वीज पुरवठ्यासाठी महापालिकेने प्रस्तावित 8 कोटी रुपयांचा भूमिगत केबलचा प्रस्ताव मंजूर केल्यास अनेक समस्या सुटतील. तसेच टपाल नाका महावितरण कार्यालयामागे 10 MVA क्षमतेचे 2 ट्रान्सफॉर्मर बसविण्याचा 7 कोटी 65 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केल्यास शहराला अखंडित वीज पुरवठा करता येईल असे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानावडे यांनी यावेळी सांगितले. नागरिकांशी महावितरणाचा संवाद सुरू राहावा अशी आग्रही भूमिका गटनेते परेश ठाकूर यांनी यावेळी मांडली. तसेच देखभाल दुरुस्तीची कामे दर्जेदार व्हावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानावडे यांनी कबुली दिली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून महावितरणने अखंडित वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. पनवेल शहरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून या इथे विजेचा अत्यंत अनियमित पुरवठा, अनेक प्रॉब्लेम्स येणं, याच्यामुळे पनवेलकरांना इथे समस्यांना तोंड द्यायला लागत आहे. आणि म्हणूनच काल रात्रीसुद्धा आम्ही भिंगारीच्या सत्सुचेला जाऊन तिथे प्रॉब्लेम्स होते आम्ही सतत ते लक्ष दिलं आणि प्रॉब्लेम लवकर सॉल्व व्हावे यासाठीसुद्धा आम्ही इथं आग्रही भूमिका घेतली. त्याचबरोबर आज इथे आम्ही नानावडे साहेबांना इथे MSCB ऑफिसमध्ये भेटायला आलेलो आहोत आणि त्यांच्यावर आम्ही इथं बरीच चर्चा केली. त्याच्यामध्ये पुढील काळामध्ये ते काय काय एखादं उपाय ज्या करणार आहेत त्याच्यावर त्यांनी आम्हाला इथे माहिती दिली. तर त्यांनी सांगता या इथे जे सांगितलेलं होतं तर त्यांच्या प्रयत्नांना इथे राज्य सरकारकडून सुद्धा सांगता सपोर्ट भेटावा, पाठिंबा भेटावा यासाठी आम्ही आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून सुद्धा सांगता त्यांच्या प्रयत्नांना सांगता इथं पाठिंबा भेटण्यासाठी त्यांच्या स्तरावरून सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर या इथे नागरिकांना सांगता इथं काय प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून सांगता जर त्यांनी फोन केला तर इथे कम्युनिकेशन राहावा, किती वेळात लाईट येऊ शकेल ह्यासाठी सुद्धा या इथे त्यांची कम्युनिकेशन लेवल सुधारावी म्हणून सांगता आम्ही इथं आग्रह इथे धरलेला होता आणि तो त्यांनी मान्य करून या इथे ते 3 मोबाईल त्यांच्या सेक्शनमध्ये ते प्रोव्हाइड करणार आहेत जेणेकरून सर्व नागरिकांना पुढच्या काळामध्ये कधी सांगता इथे लोड शेडिंग घेतला जाणार आहे किंवा जर ब्रेकडाऊन झालेलं आहे तर त्याचं कारण काय आणि किती वेळामध्ये ही सांगता वीज पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे याच्याबद्दल सुद्धा इथे लोकांना कळू शकेल यासाठी ते इथे उपाययोजना करत आहेत. आणि त्याच्याचबरोबर या इथे जो तो ते प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स घेणार आहेत तो प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स हा चांगल्या दर्जाचा असावा जेणेकरून इथे ब्रेकडाऊनच्यामुळे वीज पुरवठा येथे तुटून येथील पनवेलच्या नागरिकांना इथे सांगा असुविधांना सांगा तोंड द्यायला लागू नये ह्यासाठी सुद्धा आता ते प्रयत्न करणार म्हणून त्यांनी